शास्त्र इयत्ता सहावी प्रकरण तिसरे हड़प्पा संस्कृति। हड़प्पा संस्कृति या प्रकरणाचा हा दुसरा वीडियो आहे। पहिल्या वीडियो मध्ये आपण पान क्रमांक 11 इथपर्यंत पाहिलं होतं। आपण आता करून पहा इथून सुरुवात करू। एक बटाटा घ्या, तो मधोमध कापा। कापलेल्या भागावर काही अक्षरे आकृती खिळ्यांच्या सहाय्याने कोरा। अक्षरे आकृती कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा। रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा। काय होते त्याचे निरीक्षण करा। यांनी एक छोटंसं प्रॅक्टिकल दिलंय। एक बटाटा घ्यायचा आहे, बटाटा मधून कापायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। कापलेल्या भागावर काही अक्षरे आकृती खिळ्यांच्या सहाय्याने कोरा। आणि तिथे तुम्ही खूपच जास्त क्रिएटिव असाल तर तुम्ही छान एक आकृती तयार करा त्याच्यावर। आणि काय करा, त्याला शाही जी असते ना इंकमध्ये त्याला बुडवा। आणि नंतर काय करा, एका कोऱ्या कागदावर त्याला त्याचा ठप्पा द्या। काय होते त्याचे तुम्ही निरीक्षण करा, ठीक आहे। हे प्रॅक्टिकल तुम्हाला करून पाहायचं आहे। मुद्रा भांडी। हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाइट हे महत्त्वाचं आहे। हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कुठल्या दगडाच्या होत्या असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या होत्या। जसं आपल्याला मुद्रा आता गोल आकारात वगैरे दिसतात किंवा नोट आहेत ते पण आता रेक्टँग्युलर शेपमध्ये वगैरे आयताकारामध्ये वगैरे आपल्याला दिसतात, पण तेव्हाच्या म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा ज्या होत्या त्या एक तर चौरस आकाराच्या होत्या आणि कुठल्या दगडाच्या होत्या, स्टिएटाइट नावाच्या दगडापासून बनवल्या होत्या। महत्त्वाचा पॉइंट आहे, प्रश्न येऊ शकतो की हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कुठल्या दगडाच्या होत्या, तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा स्टिएटाइट या दगडापासून बनवल्या जात होत्या। मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृत्या आहेत, म्हणजे तेव्हाच्या काळाची, म्हणजे बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी, ठीक आहे, आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात तेव्हा। आणि काय होतं, मुद्रा वगैरे या गोष्टीवरून आपल्याला कळतं की तेव्हाचा काळ कोणता होता, त्या काळात काय काय गोष्टी होत्या त्या मुद्रांवरून आपल्याला लक्षात येतं। आता तेव्हाच्या काळात म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये बैल, म्हैस हे प्राणी होते, म्हणून तेव्हा त्यांनी ते त्या आकृत्या त्या मुद्रावर त्यांनी ट्रेस केल्या। इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्यकृतीही आढळतात। या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जाई। या मुद्रा कशासाठी वापरल्या जाई, तर ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जाई। म्हणून त्यांनी या टू द टॉपिक की या टॉपिकवरून तुम्हाला हा एक्सपेरिमेंट त्यांनी करायला सांगितलं आहे। या मुद्रा बघा, तुम्हाला दिसतात आहे ना, प्राण्यांचं चित्र आहे आणि काही साइन्स दिले आहे त्यांनी। करून पहा, मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या। आणि आता काय करायचं तुम्हाला, ह्या अत्यंत मस्त आणि इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला कुंभार काका जे असतात तुमच्या घराजवळ कोणी असतील किंवा, आणि तुम्ही शोध लावा आणि त्या काकांकडे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, मातीची भांडी कशा तयार केली जातात हे जाणून घ्यायचं आहे। तर त्यांना काही प्रश्न तुम्ही करा की माती कोणत्या प्रकारची वापरतात मातीची भांडी तयार करताना, आणि माती कोठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या त्या कुंभार काकांकडनं तुम्हाला त्याची उत्तरे मिळतील। तुम्ही हे नक्की करून बघा, ठीक आहे। हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत। त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहे। नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे। हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत, म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती मरण पावला तर त्याच्यासोबत काय करत, ही भांडी जी आहे ही खाली तुम्हाला दिसत आहे, ही भांडी पण दफन करत असत। ही भांडी जी दिसते आहे ती पण दफन करत।
निरीक्षण करा, तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या, तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याच्या पोहण्याच्या तलाव व हडप्पाकालीन स्नानगृहांची तुलना करा. आता इथे खाली महास्नानगृह हे टॉपिक आहे म्हणून त्यांनी हे प्रश्न विचारले आहे. त्यांनी म्हटलंय की तुमच्या इथे पोहण्याच्या तलावाला भेट द्या कुठल्या पण, आणि तिथली प्रोसेस तुम्ही जाणून घ्या की कसं तिथलं पाणी ते बदलतात, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही शोध घ्या. तिथे जाऊन त्याचं सगळं डिटेल त्या तिथल्या लोकांना विचाराल तुम्ही समजा, तर तुम्हाला ते सांगतील. आता आपण अभ्यासणार आहे की मोहंजोदडो इथे कसे महास्नानगृह होती. ठीक आहे, मोहंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्यांची लांबी सुमारे 12 मीटर होती. आता हे अंडरलाईन करून घ्यायचं. स्नानकुंड जवळजवळ 205 मीटर खोल होते. त्यांची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. ठीक आहे, कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. इथे खाली दिसत आहे तसं मोहंजोदडो येथील महास्नानगृह. त्यामध्ये उतरण्यासाठी व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोयही होतीच. ठीक आहे, म्हणजे पाणी साठवून न ठेवता सोपी पद्धत ते हे करायची की काढण्याची पण सोय होती. ठीक आहे, सांगा पाहू तुमच्या परिसरात गावात होणाऱ्या पिकांची फळांची नावे. तुमच्या परिसरात जे पिकं होतात फळं होतात त्याची नावे तुम्हाला लिहायची. तुमच्या परिसरातील गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे वापरतात त्याचाही तुम्हाला शोध घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. तर तुम्हाला आताच्या काळात जी म्हणजे नावे आहेत, नावे इन द सेन्स की आताची जी दागिने आपण लोक घालतो त्याचे नावे तुम्हाला, आताच्या ज्वेलरीची नावे तुम्हाला शोधायची आहे. लोकजीवन, हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत असत. तेव्हाचा पण प्रमुख व्यवसाय काय होता, शेती होता. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला, म्हणजे कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. आपण मागे आराखड्यात पाहिलं की कालीबंगन, तर कालीबंगन काय होतं, तिथे जे पेरलेले आपण पेरणी करतो त्या धान्याचा पुरावा, नांगरलेल्या शेताचा पुरावा तिथे मिळाला. तेथील लोक विविध पिके घेत असत. आणि कालीबंगन पण अंडरलाईन करा, कारण कुठे मिळाला हा प्रश्न येऊ शकतो, तर कालीबंगन येथे. त्यामध्ये गहू सातू हे पण महत्त्वाचं आहे. गहू सातू बार्ली हे प्रमुख मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे, हे पण लक्षात ठेवायचं की राजस्थानमध्ये सातूचे तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक. ठीक आहे, मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. याखेरीज वाटाणा तीळ मसूर इत्यादी पिके काढली जाई. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत नव्हता, माहीत होता. हडप्पा संस्कृती लोकांना कापूस माहिती होता. कापूस किती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कापूस नसला की आपण कापड कशी तयार करणार, हो की नाही. तर तेव्हाच्या लोकांना पण कापूस माहिती होता. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत असं स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र, ठीक आहे, आणि वस्त्र उपरणे याचा समावेश होतो. तेव्हाच्या काळात कशाचा, तर स्त्री पुरुषाच्या पोशाखात गुडघ्यांपर्यंतचं वस्त्र आणि उपरणे याचा समावेश होतो. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच शिंपले कवड्या बिया इत्यादीचे होत. अनेक पदरीमा अंगठ्या बाजूबंद कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. स्त्रिया काय दंड, आता हे ज्वेलरी दिसते आहे. कशा प्रकारचे तेव्हाचे दागिने होती ते सांगितलं आहे की तेव्हाच्या काळात सोन्या चांदी तांबे रत्ने शिंपले कवड्या इत्यादींची दागिने होती आणि प्रकार दिले आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे. ठीक आहे, हडप्पाकालीन कलेचा
उत्कृष्ट नमुना म्हणजे तिथे सापडलेले एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्यांच्या चेहऱ्याचे प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे. हे बघा, इथे दिसतंय ही हडप्पाकालीन कला नमुना आहे एक हा सापडलेला आहे. तर तेव्हा हे त्यांनी वर्णन केलं आहे की इथे शॉल घेऊन वगैरे आहे. तेव्हा काळात तेव्हाच्या काळात अशा प्रकारची लोक होती, म्हणजे एक शॉल वगैरे घेऊन त्यांचे क्लॉथ्स, त्यांचे कपडे असे असायचे. इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी, प्रकरण 3, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा हा 3रा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक 10 पूर्ण पाहिलं होतं. नंतर व्हिडिओ 2 आपण पान क्रमांक 11 इथपासनं, म्हणजे मुद्रा आणि भांडी इथून, तर हडप्पाकालीन कलेचा नमुना इथपर्यंत आपण पाहिलं होतं. हा 3रा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण इथून सुरुवात करू. करून पहा, तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानात भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाणसामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. आता सोपं आहे हे. तुम्ही कदाचित कधी आपल्या आईबाबांसोबत जातही असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर जवळच्या किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे आणि त्या दुकानदाराला, म्हणजे त्या काकांना विचारायचं आहे की तुम्ही हे जे सामान आणता, म्हणजे आपण तर त्या तिथून आणतो पण हे जे सामान तुम्ही आणता ते कुठून आणता याची तुम्हाला माहिती घ्यायची आणि यादी तयार करायची आहे. ठीक आहे, तर हे एक तुम्हाला टास्क असणार आहे आणि हे तुम्ही आता करून बघायचं आहे. जे करून बघा म्हटलं आहे ना, ते निश्चितच तुम्ही करून बघणार आहे हे मला माहिती आहे. पण हे जे नाही करणार आहे त्यांच्यासाठी सांगते, हे नक्की तुम्ही करून बघा. ठीक आहे, व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. आता हडप्पा संस्कृतीचे लोक काय करत असत, भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेर पण व्यापार करत असत. सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असे. आता इजिप्तमध्ये हे मलमलचे कापड कुठून जात असेल, तर हे हडप्पा म्हणजे हडप्पा संस्कृती होती तेव्हा मलमलचे कापड इजिप्तमध्ये इथूनच जात होते. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इथून चांदी, जस्त, मूल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीचा आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आता हडप्पा संस्कृतीचा व्यापार सिंधू नदीच्या खोऱ्यातील चांगल्या दर्जाचा कापूस दक्षिण युरोप व इजिप्त या देशां निर्यात होत असे. नंतर इजिप्तमध्ये मलमलचे कापड निर्यात होई. नंतर तर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आयात होत असत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली होती. नंतर काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. अरबी समुद्राच्या किनारा म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्याने या संस्कृतीतील लोकांचा व्यापार चालत असे. ठीक आहे, अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीचा व्यापार चालत असे. लोथल येथे गोदी, म्हणजे जिथे त्यांनी म्हटलंय ना लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली, तर ते अवशेषांच्या आधारे पुनर्रचना हे दिसतंय इथे. आता रासांची कारणे. आता रासांची कारणे काय होती, म्हणजे रास कसा झाला, मग है ना संस्कृती होती ती, मग रास कसा झाला. आता पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारात
क्षेत्रातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणांवर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभाटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया खातला. आणि आता ही रास कशी पावली, तर पुरामुळे किंवा व्यापारातील घट असेल किंवा मग पर्जन्यमान कमी होणे, नद्याची पात्रे कोरडी पडणे, कारण मग पात्रे कोरडी पडली तर पाणी नसेल तिथे, है ना, भूकंप, समुद्र पातळीवरील बदल या सगळ्या कारणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. आणि पण काय होतं, हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हडप्पा संस्कृती हा पाठ इथे संपतो आहे. स्वाध्याय तुम्हाला PDF मार्फत मिळेल. ठीक आहे.